राज ठाकरे यांच्याकडून पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचा गद्दार असा उल्लेख करण्यात आला. दरम्यान राज ठाकरे यांच्या टीकेनंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पलटवार केला. उद्धव ठाकरेंकडून मनसेचा गुजरात नवनिर्माण सेना असा उल्लेख करण्यात आलाय. एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत. अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली. या माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले, मग मी बाहेर पडलो, मग शिंदे बाहेर पडले. पण जो माणूस महाराष्ट्र माननीय बाळासाहेबांना जो त्रास देऊन जो फुटून पहिला जो गेला माणूस, ते छगन भुजबळ, ते भुजबळांबरोबर हा माणूस त्यांना मातोश्रीवरती जेवायला बोलवतो. म्हणजे बाळासाहेबांना त्रास दिला हा सोडून द्या, त्याचा ह्याला काही देणं घेणं नाही. आणि बाकीच्याकडे बाकीचे शत्रू आहेत. एक पक्ष आहे कोणता तरी, सुरुवात केली तेव्हा त्याचा झेंडा वेगळा होता, आता झेंडा बदललेला आहे. निशाणी सुद्धा करी इंजिन इकडे करी इंजिन तिकडे. पहिलं नाव होतं मनसे, आता नाव झाले गुनसे. नाही गुनसे म्हणजे गुणानी काय नाही, गुणाची मानवा. पण गुजरात नवनिर्माण सेना जो महाराष्ट्राचा घात करेल, जो कोणी महाराष्ट्राचा घात करेल त्याला गुनसे साथ देणार, हे त्यांनी ठरवलेलंच आहे. म्हणजे ध्येय नाही, धोरण नाही, दिशा नाही, काय वाटेल ते बोलायचं.